राम राम मंडळी, दिवस उगवतोय आणि तिथं चूल पेटवाय चालू आहे. कसं आहे, पाक करणार आहे बाहेर चुलीवर? पाणी ठेवायचं. पाणी ठेवायचं. इकडे आमचं गट्टू. गट्टू कार पक्ष्यांचा किलबिलाट तर सकाळ सकाळ असतोच की, त्याच्यात कुठं काय आहे बघ ना. सूर्य कसा उगवलाय, सूर्य सरकत सरकत चाललाय इकडं. आता काय माहिती किती वाजले, काय माहिती किती वाजल्या. गायना वैरण टाकावं लागेल काहीतरी सकाळ सकाळ. पेटली का चोल? आम्ही आलो आता ढवळ स्टेशन पाशी, कारण की त्याचं कारण म्हणजे असं की पाणी न्यायचं आहे. नेमकी लाईट गेलेली आहे आणि प्यायला पाणी आपल्या विहिरीचं तर काही चांगलं नाही. फिल्टरचं पाणी असतं पण आता लाईट गेल्यामुळे फिल्टर बंद आहे. तर आम्ही आलो इथं पाण्याला. हे बघा, इथं रेल्वे येऊन थांबली. अशी झाडं आहेत इथं स्टेशनवर, मस्त वातावरण आहे इथलं. पण आज आपल्याकडं बाया कामाला येते ना, त्यामुळे पाणी जास्त लागणार आहे. फिल्टरचं पाणी पुरणार नाही. इथं नळ आहे. इथं चालू आहे आमचं भरायचं कांदा. तिकडं बाया आहेत अजून चार पाच, ते काढते ते कांदा. मग आज घ्यायचं सगळ्यात काढून का? मला फक्त भरून द्यायचं जावा मग आदन मधन. हा, काय एका दिवसाने काय एवढं लगेच ही होत नाही, खराब होत नसतो कांदा. त्याला काय होया लागले होय? हा मग आज काय, आज आज उद्या दोन दिवस वाहून घेऊ. बरं आहे ना कांदा? बरं आहे, चांगलाय, सुकलाय, चांगला कलर आलाय. त्यांच्या पशीच बस, बस दोघी जण भरा. इकडे झाडाखाली चालू आहे आपलं कांदा काटायला. टायली मध्ये कांदा येतो, ते काढायचे ते अजून. हा हा मग काय, तर पाणी गार नव्हतं का? पाणी गार नाही, डेरा आणावर पहिला. डेरा आणा, आता डेरा आणावं लागेल आपल्याला. गावातला आणा दोन दिवसांपणा नेऊन ठेवा. बरं, तसं करू. स्टेशनला पण आहे डेरा, नवीन डेरा आहे की घरी मोठा विकते ते का डेरा स्टेशनला? कोण कोण विकते? बरं 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 बरं, घेऊ त्यांच्याकडून घेऊ. काय झालं केवढ्याला डेरा, काय किंमत आहे? दोनशे. बर, आता मी आज जसं कांदा काढतोय का, त्यांनी नाही बघ साल निघत, शिस्तीत काढून टाकतोय मी. तिकडे काढलाय, उन्हात राहिलाय कांदा, आणावं लागेल. कधी आणायचा? हा चालते चालते. हा हा, चालू आहे आपला कांदा. गाडीत आणलेला ते उराळा की कांद्याची साल निघते ना, त्याच्यामुळे असं भरूनच बाजूला काढायचं आलं. आणि इकडे असा ढिगा निघायला लागली कांद्यावरची पॉलिश. बघू बघू निघली की परत किंमत नाही कांद्याला. होय, मग म्हणून एवढा अपदाव लागते. मग काय करायचं, शेतकऱ्यांनी किती बी अपदा, त्याला काय भाव आहे का? वरच ती बारीक काचोळ आहे का, ती घासून निघला ना, जरा थोडी शायनिंग कमी होती. जरा दिवस ठेवला की येतो ती काचो. मी भरून देऊ काय मग आतमध्ये? उद्या होईल का सगळं? नाही होत उद्या बी, काढून काढून बी होत नाही, काढून बी होत नाही. कांदा व्हायचा 4,000, आता मजुरी व्हायची 10,000, असं काम चाललंय आता. त्यात वरण अजून लागलंय गरजायला. येऊ द्यायला तरी काय, काय होईल ते होईल. मग आता त्याला इलाज नाही, केलंय म्हणल्यावर त्याचं नीटनेटकं करायला पाहिजे.
मग ते आपल्या हाताला लागो किंवा न लागो हा त्याचा विषय नाही घ्यायचा तेवढं तेवढं तर आहे शेतकरी कसा असावा सांगाव एकदा कसा असावा शेतकरी काय शेतकरी तो काय दगडाचं लागतं तर ती जुळत नाही तो जुळत नाही दिलदार म्हणाचा ना हा दिलदार दगडासारखं काळीच पाहिजे काय जरी आलं तरी चलते रे का नाम गाडी शेतकऱ्यासारखं कुणीच नाही राहू शकणार शेतकऱ्यासारखं कुणी नाही राहू शकत कुणीच नाही राहू शकत बरोबर आहे आलं म्हणजे शेतकरी असतो का ते आलं म्हणजे राजा असतो नाही तवा मग भिकारी असतो शेतकरी दोन्ही सुगी तो बरं का तसं आणि ते शेतकऱ्याकडे ती गुण असतो प्रत्येक शेतकऱ्याकडे गुण असतो आणि जी जी टिकून ठेवत नाही मग ते आत्महत्याच्या मागे जातो आत्महत्या बी करतो नाहीतर शेती करायची सोडून देतो कुठतरी नोकरीच्या शोधात कंपनीत कामाला तशी तर बरीच असते ती घेऊन बरं चला घ्या काम करून